अलीकडे शेतकऱ्यांचं गोधन चोरीला जाण्याच्या घटना कानावर पडत असताना दुसरीकडे आपल्या गोधनावर जीवापाड प्रेम करणारे देखील पाहायला मिळतात. असेच आपल्या घरातील शबरी नावाच्या गायीवर जीवापाड प्रेम करणारे शहापूर तालुक्यातील कानवे गावातील शेतकरी पशुपालक प्रकाश पदुभेरे यांनी आपल्या जन्मदिवसाचं औचित्य साधत आपल्या घरातील खिल्लार जातीच्या शबरी नाव असलेल्या गायीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. 4 वर्षाच्या पांढऱ्या रंगाच्या गायीला सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी अनिल शिर्के यांच्या माध्यमातून कृत्रिम रेतनातून खिल्लार जातीचा ब्रीड भरण्यात आला. शबरी गाय 7 महिन्याची गर्भवती असल्यानं शेतकऱ्यानं आपली पत्नी प्रतीक्षा भेरे आणि इतर महिलांच्या हस्ते हळदी कुंकू करत गायीची मानापानाने खरा नारळाने ओटी भरली. यावेळी गायीला गोडाधोडाचा नैवेद्य देखील भरवण्यात आला. तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीने अनोखा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या शेतकऱ्यांच्या अनोख्या सोहळ्याप्रसंगी शहापूर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी तृप्ती कुलकर्णी, इदे खारवे ग्रामपंचायत उपसरपंच रंजना भेरे, पशुधन विकास अधिकारी विश्वास इदे, सहाय्यक पशुधन अधिकारी अनिल शिर्के, कर्मचारी युवराज घोलक यांच्यासह दिनेश पाचघरे आदी उपस्थित होते. दर्शनात सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांच्या पशु प्रेमाची चर्चा शहापुरात रंगली आहे. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी या कानवे ग्रुप ग्रामपंचायतच्या सन्माननीय उपसरपंच श्रीमती श्रीमती रंजनाताई नामदेव भेरे यांचं स्वागत आणि सत्कार मी आदरणीय आमच्या सासूबाई प्रतीक्षा मामी भेरे यांना विनंती करतो. त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं. मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे ग्रामीण. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.